नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. डिसेंबर महिन्यातल्या चालू घडामोडीचा हा आपला 26वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीच्या सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिशा. ओडिशा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम हे ओडिशातील राऊरकेला या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये जवळपास 20,000 प्रेक्षक बसतील एवढी क्षमता असणार आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक ओडिशा. ओडिशामध्ये 2023 मध्ये मेन्स हॉकी वर्ल्ड कप होणार आहे 2023 मध्ये. आणि यामुळेच हे स्टेडियम उभारण्यात येत आहे आणि 2023च्या पूर्वी हे स्टेडियम उभारण्यात येणार असून 2023चे जे मॅचेस आहेत ते या स्टेडियममध्ये होणार आहेत. हे जे हॉकी मेन्स वर्ल्ड कप आहे, हा वर्ल्ड कप ओडिशामध्ये 13 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये दोन शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यातलं पहिलं शहर आहे भुवनेश्वर आणि दुसरं शहर आहे राऊरकेला. या दोन शहरामध्येच हा मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2023 आयोजित करण्यात येणार आहे आणि हे स्टेडियम जे आहे ते या राऊरकेला या शहरामध्ये उभारण्यात येत आहे. हा जो वर्ल्ड कप आहे, मेन्स हॉकी वर्ल्ड कप, हा वर्ल्ड कप दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येतो. पहिल्यांदा हा 1971 या वर्षी आयोजित करण्यात आला होता. लास्ट टाईम म्हणजे गेल्या वेळेस हा 2018 भारतामध्येच ओडिशा या राज्यामध्येच भुवनेश्वर या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता. आता भारतामध्ये जो 2023 मध्ये होणार आहे, हा आतापर्यंत भारतामध्ये आयोजित करण्यात येणारा चौथा वर्ल्ड कप असणार आहे हॉकीचा. यापूर्वी भारतामध्ये 3 वेळेस हा मेन्स हॉकी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यातली पहिली वेळ होती 1982 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळेस 2010 भारतामध्येच नवी दिल्ली या शहरामध्ये हा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता आणि तिसऱ्या वेळेस हा 2018 ओडिशामध्ये म्हणजे भारतामध्येच आयोजित करण्यात आला होता. आता परत 2023 हा वर्ल्ड कप ओडिशामध्येच आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक ओडिशा. ओडिशा मॅपमध्ये बघा, इथे आहे ओडिशा. ओडिशाची निर्मिती झालेली आहे 1 एप्रिल 1936. राजधानी आहे भुवनेश्वर. राज्यपाल आहेत गणेशी लाल. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक. पुढचा प्रश्न आहे, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 - 7.8%. ही जी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च आहे, ही भारताची एक विश्वसनीय अशी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे आणि याच क्रेडिट रेटिंग एजन्सीने यापूर्वी भारताचा विकास दर हा -11.8% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये आता सुधारणा करून हा व्यक्त केलेला आहे -7.8%. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या BFSI मूवर्स अँड शेकर्स 2020 या अहवालात भारतातील कोणती बँक पहिल्या क्रमांकावर राहिली आहे? तर ही बँक आहे पर्याय क्रमांक 1 HDFC बँक. हा जो अहवाल आहे BFSI मूवर्स अँड शेकर्स 2020 नावाचा, हा अहवाल व्हीजीकी नावाच्या एका संस्थेने पब्लिश केलेला आहे. व्हीजीकी नावाच्या संस्थेने, या संस्थेने ग्राहकांना दिली जाणारी सेवा, मॉनिटरी मॅनेजमेंट व COVID-19 महामारीच्या काळामध्ये ग्राहकांना दिलेल्या नाविन्यपूर्ण सेवांच्या आधारे हा BFSI मूवर्स अँड शेकर्स 2020 नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. यातल्या BFSIचा लॉन्ग फॉर्म आहे बी फॉर बँकिंग, एफ फॉर फायनान्शियल, एस फॉर सर्व्हिसेस आणि आय फॉर इन्शुरन्स. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स हा या BFSIचा लॉन्ग फॉर्म आहे आणि या अहवालानुसार HDFC बँक ही भारतातील पहिल्या क्रमांकाची बँक राहिलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे ICICI बँक, तिसऱ्या क्रमांकावर आहे SBI आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेली आहे येस बँक. तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आणि चौथ्या क्रमांकावर आहे येस बँक. तसंच काही दिवसापूर्वीच न्यूयॉर्कमधल्या एका ग्लोबल फायनान्स कंपनी नावाच्या एका संस्थेने आशियातील सर्वात सुरक्षित बँकेची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून DBS बँकेला घोषित केलं होतं. DBS बँक ही सिंगापूरची बँक आहे आणि ही बँक काही दिवसापूर्वी चर्चेमध्ये होती, कारण याच बँकेमध्ये भारताच्या लक्ष्मी विलास बँकेचं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. लक्ष्मी विलास बँक आणि बुडण्यापासून वाचवण्यासाठी भारतीय बँकेचं एखाद्या विदेशी बँकेमध्ये विलीनीकरण करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या बँकेचं नाव लक्षात ठेवा, DBS बँक आणि लक्ष्मी विलास बँक. पुढचा प्रश्न आहे, RBIने नुकतीच सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड बँकेचा परवाना रद्द केला आहे, ही बँक कोणत्या ठिकाणी आहे? तर ही बँक महाराष्ट्रातील
कोल्हापूर या ठिकाणी आहे। ही बँक कोल्हापूर मधील प्रसिद्ध उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी 2003 मध्ये सुरू केली होती। कोणी सुरू केली होती? अण्णासाहेब मोहिते। अण्णासाहेब मोहिते यांनी ही बँक 2003 मध्ये सुरू केली होती, 2003 मध्ये। आणि या बँकेच्या कोल्हापूर व सांगली मध्ये मिळून एकूण 13 शाखा आहेत। आणि या बँकेकडे ठेवीदारांना देण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आता आरबीआयने या सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड बँकेचा परवाना रद्द केलेला आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर। इथे आरबीआयचा उल्लेख आलेला आहे। आरबीआय म्हणजे काय? तर आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। आरबीआयची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935। मुख्यालय आहे मुंबईला आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास। शक्तिकांत दास हे आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहेत। आणि ही सुभद्रा लोकल एरिया लिमिटेड ही कोल्हापूरची बँक आहे। कोल्हापूर, आपण कोल्हापूर बद्दल थोडक्यात माहिती बघूयात। अगोदर मॅपमध्ये बघा, कोल्हापूर इथे आहे। कोल्हापूर हा जिल्हा इथे आहे। कोल्हापूर हा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याला करवीरनगर किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। प्रशासकीय दृष्ट्या हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे किंवा याचा समावेश पुणे या प्रशासकीय विभागामध्ये होतो। या कोल्हापूरच्या पूर्व आणि दक्षिणेला कर्नाटक हे राज्य आहे। पूर्व आणि दक्षिणेला कर्नाटक हे राज्य आहे। पश्चिमेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे आहेत। तर उत्तर व नैऋत्येला सांगली हा जिल्हा आहे। कोणत्या नकाशामध्ये एक दिशा दिलेली असते ती असते उत्तर दिशा। ही आहे उत्तर, म्हणजे वर असते उत्तर दिशा। इकडे आहे पूर्व, इकडे आहे पूर्व, इकडे आहे पश्चिम दिशा आणि खाली असते दक्षिण दिशा। ह्यात झाल्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा। ओके, आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या दिशा माहिती आहेत। आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य दिशा कुठे असतात? तर क्रम लक्षात ठेवा, आ न वा नी, आ न वा नी, नीलाच ई म्हणायचं आणि सुरुवात इथून करायची। इकडे असते आग्नेय, इकडे असते नैऋत्य, इकडे असते वायव्य आणि इकडे असते नी म्हणजे ईशान्य दिशा। अनवाणी हा क्रम ठेवा आणि आजची सुरुवात इथून करायची, पूर्व आणि दक्षिणमधून। आणि आ न वा नी, आ आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य। आणि याच कोल्हापूरच्या नैऋत्य उत्तरेला सांगली हा जिल्हा आहे। तसंच या कोल्हापूरमध्ये पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, घटप्रभा, वारणा या प्रमुख नद्या आहेत। इचलकरंजी, इचलकरंजी ज्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं, हे शहर देखील याच कोल्हापूरमध्ये आहे। याच इचलकरंजीमध्ये आशियातील पहिली सूतगिरणी आहे, नरसोबाची वाडी, ज्या ठिकाणी कृष्णा व पंचगंगेचा संगम झालेला आहे ते देखील याच कोल्हापूरमध्ये आहे। आणि राधानगरी ज्याला धरणाचा तालुका म्हटलं जातं हा तालुका देखील याच कोल्हापूरमध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यातील शहरी क्षेत्र व पर्यटनाचा विकास करण्यासाठी 2100 कोटी रुपयाचं कर्ज देण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्रिपुरा। आशियाई विकास बँकेने त्रिपुरा या राज्यातील शहरी क्षेत्राचा व पर्यटनाचा विकास करण्यासाठी त्रिपुराला 2100 कोटी रुपयाचं कर्ज देण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 त्रिपुरा। हे कर्ज आशियाई विकास बँक देणार आहे। आशियाई विकास बँक हिलाच इंग्लिशमध्ये ADB एशियन डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं। हिची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966। मुख्यालय आहे मनीला, मनीला आहे फिलिपीन्समध्ये। आणि याच मनीलामध्ये या आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मात्सुगु अस्कावा। आणि हे कर्ज त्रिपुरासाठी देण्यात येणार आहे। त्रिपुरा मॅपमध्ये बघा, इथे आहे त्रिपुरा, इथे आहे त्रिपुरा। त्रिपुराची राजधानी आहे अगरतला। राज्यपाल आहेत रमेश बैस, मुख्यमंत्री आहेत बिप्लब कुमार देव। विधानसभेमध्ये 60 सदस्य असून त्रिपुरामधून लोकसभेवर 2 आणि राज्यसभेवर 1 सदस्य निवडून दिला जातो। सीमा बांगलादेश, आसाम व मिझोरामशी संलग्न असून गोमती व खोवाई या प्रमुख नद्या आहेत। तर हुक कैमानी, लेबांग, होजागिरी, बांबू ही या त्रिपुराची प्रमुख लोकनृत्य आहेत। पुढचा प्रश्न आहे, शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा तानसेन सन्मान यंदा महाराष्ट्रातील 37 व्यास यांना जाहीर झाला आहे। ते प्रसिद्ध -- आहेत। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संतूर वादक। इमेज बघा, हे आहेत महाराष्ट्राचे प्रसिद्ध संतूर वादक 37 व्यास आणि यांनाच आता शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च समजला जाणारा तानसेन सन्मान जाहीर झालेला आहे। हा जो तानसेन पुरस्कार किंवा तानसेन सन्मान आहे हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा एक पुरस्कार आहे। हा पुरस्कार दरवर्षी मध्य प्रदेश सरकारकडून तानसेन महोत्सवादरम्यान देण्यात येतो। आणि यावर्षी तानसेन महोत्सव हा मध्य प्रदेशमध्ये 26 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। याच महोत्सवादरम्यान या 37 व्यास यांना हा तानसेन सन्मान हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि हे एक संतूर वादक आहेत, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, नाडाने नुकतीच 2 वर्षाची बंदी घातलेला सतनाम सिंग भामरा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक
चार बास्केटबॉल, इवेळी बघा हा आहे भारताचा बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा आणि नुकतंच त्याच्यावर नाडाने आता 2 वर्षाची बंदी घातलेली आहे, याने डोपिंग नियमांचं पालन न केल्यामुळे. नाडा, नाडाची स्पेलिंग आहे NADA, लॉंग फॉर्म आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. या नाडाची स्थापना झाली होती 24 नोव्हेंबर 2005 मध्ये. हिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष असतात भारताचे क्रीडामंत्री सध्या आहेत किरण रिजिजू. आणि याच नाडाने आता या बास्केटबॉल खेळाडू असलेल्या सतनाम सिंग भामरावर 2 वर्षाची बंदी घातलेली आहे, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 बास्केटबॉल. बास्केटबॉल संबंधित अजून एक खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहे, त्याचं नाव आहे लेब्रोन जेम्स. लेब्रोन जेम्स हा कुठला आहे तर हा अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू आहे आणि नुकतंच याला टाइम मॅगझिनने ॲथलीट ऑफ द इयर 2020 म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शेत जमिनीची माहिती व कृषी कर्जाबाबतची माहिती एकत्रित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच फ्रुट्स नावाचे पोर्टल लॉन्च केले आहे. तर हे पोर्टल नुकतंच कर्नाटक या राज्याने लॉन्च केलेलं आहे. कर्नाटकमध्ये हे पोर्टल शेतजमिनीची पाहणी व कृषी कर्जाबाबतची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात आलेलं पोर्टल आहे फ्रुट्स. याची स्पेलिंग आहे FRUITS आणि लॉन्ग फॉर्म होतो फार्मर रजिस्ट्रेशन अँड युनिफाईड बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन सिस्टीम. फार्मर रजिस्ट्रेशन अँड युनिफाईड बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन सिस्टीम हा या फ्रुट्सचा लॉन्ग फॉर्म आहे आणि हे नुकतंच कर्नाटक या राज्याने लॉन्च केलेलं आहे, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. कर्नाटक मॅपमध्ये बघा इथे आहे कर्नाटक. कर्नाटकची निर्मिती झाली होती 1 नोव्हेंबर 1956 ला. राजधानी आहे बेंगलुरू. राज्यपाल आहेत विजूभाई वाला. मुख्यमंत्री आहेत BS येडियुरप्पा. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये 225 सदस्य असून कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये 75 सदस्य आहेत. कर्नाटकमधून लोकसभेवर 28 आणि राज्यसभेवर 12 सदस्य निवडून दिले जातात. एकूण जिल्हे आहेत 31. नवीन जिल्हा झालेला आहे विजयनगर. सीमा आहेत अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ. प्रमुख नद्या आहेत कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा, मलयप्रभा आणि शरावती. राज्य फुल आहे कमल. राज्य पक्षी आहे नीलकंठ. राज्य प्राणी आहे हत्ती. राज्य वृक्ष आहे चंदन आणि प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे यक्षगान. यक्षगान हा कर्नाटकचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. आता आपण क्विकली मागच्या वेळीतले प्रश्न रिवाइज करूयात. पहिला प्रश्न होता, भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गाढवांसाठी पहिला पूर्णवेळ दवाखाना उभारण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नांदेड. BCCIने खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेतन शर्मा. सुंगता कुमारी यांच्या नुकतीच वयाच्या 86 वर्ष निधन झाले आहे. त्या कोण होत्या तर त्या प्रसिद्ध कवयित्री होत्या. खालीलपैकी कोणता दिवस भारतात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 डिसेंबर. खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुरुक्षेत्र. आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न होता सिमरनप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॉक्सिंग. सिमरनप्रीत कौर ही भारताची बॉक्सर आहे. आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे 2022 मध्ये होणारी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वकप स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे. ऑप्शन्स आहेत इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.